राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तथा भाजपा के कुछ मंत्रियों द्वारा महापुरुषों के संबंध में बीते दिनों कहे गए बेतुके तथा विवादास्पद वक्तव्य को लेकर राज्य की पूर्व महाविकास आघाड़ी सरकार काफी आक्रामक हो गई है और इसके लिए वे सड़कों पर उतरकर निषेध व्यक्त कर रहे हैं। चंद्रपुर शहर में भी इन वक्तव्यों का निषेध किसने और कैसे किया, यह जानते हैं इस खबर में। महाराष्ट्र राज्य के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, कैबिनेट मंत्री चंद्रकांत पाटिल तथा अन्य मंत्रियों द्वारा बीते दिनों महापुरुषों के संबंध में किए गए वक्तव्य को लेकर राज्य की पूर्व महाविकास आघाड़ी सरकार काफी आक्रामक मूड में दिखाई दे रही है। जहां मुंबई में राज्यपाल तथा भाजपा के मंत्रियों के विरोध में प्रदर्शन कर उनका निषेध व्यक्त किया गया, इसी पार्श्वभूमि पर चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से आज स्थानीय गिरनार चौक परिसर में कांग्रेस की ओर से जोरदार निषेध आंदोलन किया गया। इस मौके पर सांसद बालू धानोरकर, विधायिका प्रतिभा धानोरकर, शहर प्रमुख रामू तिवारी, कांग्रेस के नेताओं में विनोद दत्तात्रेय, डॉक्टर सुरेश महाकुलकर, सोहेल शेख, प्रशांत भारती, कुणाल चारे, रमेश शेख, विजय दत्तात्रेय, अश्विनी खोबरागड़े, सुनीता अग्रवाल, संगीता त्रिवेदी, बोबड़े के साथ अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे और इस दौरान सभी ने राज्यपाल तथा भाजपा के मंत्रियों का निषेध व्यक्त करते हुए जोरदार नारेबाजी की। वहीं इस मौके पर वर्रा भद्रावती विधानसभा की विधायिका प्रतिभा धानोरकर ने उपस्थितों को संबोधित करते हुए महापुरुषों के संबंध में किए गए विधान को लेकर संबंधितों को जमकर कोसा। तो सुनिए उन्होंने क्या कहा। या ठिकाणी जो निषेध मोर्चा शहर कांग्रेस कमिटी तर्फे आयोजित केलेला आहे, आपल्याला माहित आहे की भाजपच्या अनेक नेत्याकडून सतत अनेक चुकीचे वक्तव्य या महापुरुषांबद्दल सतत केले जात आहे। त्यात सुरुवातीला महात्मा गांधी झालं, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या चरित्राबद्दल सुद्धा अनेक चुकीचे वक्तव्य या महापुरुषाबद्दल झाले आणि त्याच्यानंतर रायतीचे राजा ज्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची धुरा ज्यांच्या पाठीवरती होती, या महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे अशी महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं आणि नंतर त्याच्यानंतर आपण खऱ्या अर्थानं ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं महिलांसाठी या महाराष्ट्रात शाळा खोलल्या असे महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल सुद्धा सतत आपल्या या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी असतील किंवा चंद्रकांत पाटील झाले, गोपीचंद पडाळकर झाले, नंतर आदरणीय आता जे सत्तेत मंत्री म्हणून लोढाजी आहे ते असतील, अनेक मंत्र्याकडून चुकीचे वक्तव्य या ठिकाणी केले जात आहे आणि त्याच्या विरोधात आज महाविकास आघाडीचा मोठा मोर्चा आज मुंबईत आहे। पण आमच्या काही मीटिंग्स असल्यामुळे आम्ही त्या मोर्चाला उपस्थित राहू शकलो नाही, मात्र आज जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी शहराच्या सगळ्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आयोजित केला गेला आहे। आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना या महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जडणघडणं ज्यांनी सांभाळली आणि महाराष्ट्राच्या या स्वातंत्र्यात ज्यांचा मोलाचा असा वाटा आहे असे रयतेचे राजे ज्यांनी या महाराष्ट्रासाठी अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचं योगदान होतं असे छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शाहू फुलेंबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला माहित आहे की आज महात्मा फुलेंबद्दल बोलत असताना सुद्धा स्त्री शिक्षणाची खऱ्या अर्थानं सुरुवात त्यांनी केली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा स्त्रियांची शाळा पुण्यात खोलली आणि हे सगळं करत असताना आज ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या काही महिला सुद्धा आज लोकप्रतिनिधी म्हणून आहे तर अशा महात्मा फुलेबद्दल सुद्धा त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं आणि नंतर ज्यांनी या देशाला राज्यघटना उपलब्ध करून दिली, खऱ्या अर्थानं राज्यघटना ज्यांनी लिहिली असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तरी त्यांनी खऱ्या अर्थानं असं वक्तव्य करायला पाहिजे नव्हतं, पण बाबासाहेबांबद्दल सुद्धा बोलत असताना मला आज आठवते की आज 17 डिसेंबर आहे आणि 17 डिसेंबर 1946 रोजी एक संविधान सभा चालू होती, जेव्हा म्हणजे राज्यघटना 1946 मध्ये जेव्हा लिहिला जाणार होती आणि राज्य
घटनेच्या संदर्भात जे मसुदा समिती त्या ठिकाणी आयोजित केली होती आणि मसुदा समितीच्या संदर्भात संविधान सभा जेव्हा आयोजित केली तेव्हा त्या संविधान सभेत ध्येय आणि सिद्धांतावर बोलत असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक प्रस्ताव त्या ठिकाणी सभागृहात मांडला आणि त्या प्रस्तावावर बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की सत्ता ही मिळाली पण सत्ता मिळवत असताना सत्ता ही अविचाराने किंवा चुकीच्या पद्धतीने त्या सत्तेचा वापर करता येणार नाही. सत्ता मिळवणं फार सोपं आहे पण सत्ता मिळवल्यानंतर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्या सत्तेचा जर का योग्य वापर होत असेल तरच सत्ता ही खऱ्या अर्थानं कामी लागते आणि त्या सत्तेचा वापर हा जर का चुकीच्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं होत असेल तर अशी सत्ता ही फार काळ टिकवून ठेवता येत नाही. आणि आपण तेच आता खऱ्या अर्थानं बघत आहोत की भाजपाचं सरकार जेव्हापासून आपल्याला पाहायला मिळत आहे तेव्हापासून अनेक चुकीचे निर्णय या भाजप सरकारच्या काळात होताना दिसत आहे. आणि साथी सांसद बालू धानोरकर ने भी अपने अनोखे और आक्रमक शैली में राज्यपाल तथा भाजपा के मंत्री को जमकर आड़े हाथों लिया. माथे फेरू मनाला हरकत नहीं तो पडवळकर तो काय बोलतो चंद्रकांत पडवळकर कि ते जयंत पाटलाला म्हणतो बिन डोक्याचा माणूस. अरे जयंत गोपीचंदा काय पट्ट्या तू काय बोलतेस गोपीचंदा. चंद्रकांत इकडे वाटते ते गोपीचंदा त्यांच्याकडे चंदा असतात गोपीचंदा त्या जयंत पाटील. अरे त्यांचं भाषण त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये जेव्हा चालते तर अक्षरशः बाहेर असणारे व्यक्ती सुद्धा त्या जयंत पाटलाचं भाषण पाहायसाठी त्या पिऊन सुद्धा किंवा सभागृहातले सर्व नेते मंडळी आवर्जून उपस्थित राहतात आणि त्या माणसाला म्हणतो तुम्ही की बिनडोक्याचा माणूस. अरे विदेशात शिकलेला इंजिनियर असलेला एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष असलेला माणसाला तुम्ही बिनडोक्याचा म्हणता. स्वतःचा स्वतः छोटा दुपट्टा घेऊन त्या बारामती मधून पडून आलात त्या अजितदादाच्या विरोधात जाऊन लढायची भूमिका मांडली मग स्वतःची डिपॉझिट जप्त केली आणि त्या आरएसएसच्या पुण्याईने तुम्ही विधान परिषद मध्ये कामाला गेले काय. आज तुम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात बोलता काय लाजा ठेवा तुम्ही काय काय तोंडात आलं ते बोलायचं. मंगल प्रसाद लोढा प्रभात लोढा एवढे मोठे बिल्डर माझे फार जवळचे मित्र आहे. मी आता पहिल्यांदा त्यांना पद मिळालं तेव्हा भेटायला गेलो. मला माणूस एकदम सोबर माणूस साधा माणूस आहे बिचारा. मैं बोला मंगल जी आप मंत्री बने मुझे बहुत अच्छा लगा दिल से दिल के गहराई से अच्छा लगा कि एक अच्छा आदमी ये महाराष्ट्र सरकार में मंत्री बना. उन्होंने कहा कि मैंने एक ही बार बोला कि मुझे इस बार मंत्री बनाओ नहीं तो देख लो तो पार्टी ने त्यांना मंत्री बनवला. मला बोले धानोरकर जी आप मेरे साथ एमएलए थे तो मला शेवटपर्यंत दाराबंद सोड़ा आला. पण मंगल प्रसाद जी लोढा जी आपके बारे में हमने ऐसा नहीं सोचा था. अरे ये भारत देश में ये महाराष्ट्र ऐसा राज्य है जो राज्य में सभी स्टेट से सभी राज्य से लोग यहाँ आके काम करते हैं. यहाँ बैठे हमारे कांग्रेस के ही नेता यहाँ केवल महाराष्ट्र के नहीं है तो कोई तेलंगाना से आए कोई आंध्रा से आया कोई कर्नाटक से आया कोई केरल से आया कोई यूपी से आया कोई बिहार से आया. यही पे बिजनेस करते यही पे डेवलपमेंट हुआ है यही पे नेतागिरी में सामने आए यही पे बिजनेस में सामने आए ये हमने अपने आंखों से देखा है. ये महाराष्ट्र सबको साथ में लेके चलने वाला राज्य है राष्ट्र है. आप भी मंगल प्रसाद जी आप भी बाहर से आए आप भी एक नामचीन बिल्डर है आपने भी ऐसा बोलना नहीं था. आपने बोला कि जिस तरह आगरा के तुरंग से आगरा की जेल से छत्रपति शिवाजी महाराज निकल गए उसी ढंग से एकनाथ जी शिंदे उसी आगरा के रूट से उसी चुंगल की तरफ से जंगल की तरह से वहां से छत्रपति शिवाजी महाराज की तरह से एकनाथ जी शिंदे उद्धव साहब के पास से निकल गए. इस निषेध आंदोलन के पश्चात आंदोलनकारियों ने जाकर महापुरुषों के प्रतिमाओं को माल्यार्पण किया जिसमें छत्रपति शिवाजी महाराज महात्मा गांधी तथा डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का समावेश था. और वहां पर भी राज्यपाल तथा भाजपा के मंत्रियों के खिलाफ आंदोलनकारियों ने जोरदार घोषणाबाजी की. सिटी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि वैभव व्यारकर की रिपोर्ट.